एक नवीन डिश घेऊन हजर आहे। त्या डिशचे नाव आहे क्रिस्पी फ्लावर। नमस्ते, अरुणाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक नवीन डिश घेऊन हजर आहे। त्या डिशचे नाव आहे क्रिस्पी फ्लावर। त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी फ्लावर, एक वाटी बेसन, अर्धी वाटी कॉर्न फ्लोर आहे, तेल तळण्यासाठी हिरवी मिरची चिरून घेतलेली, दोन मिरच्या आहेत, अर्धी वाटी कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली, अर्धी वाटी लिंबाचा रस आणि मीठ चवीनुसार। आता हे झाले आपले साहित्य। आता आपण हे मिक्सिंग बाउलमध्ये मिक्स करूया। हे कोबी आधी धुवून घेतली छान आणि फुलंच घ्यायची, असं देठाचा भाग घ्यायला नको। कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबाचा रस, मीठ, हे बेसन, हे कॉर्न फ्लोर, सगळं चांगले मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यात थोडे पाणी घालू। आता हे चांगले मिक्स करून घेऊ आणि इकडे आपण आता तेल तापायला ठेवू। पॅन मध्ये आता तेल घातले। आता हे तेल तापेपर्यंत थांबावं लागेल। आता आपले तेल तापलेले, आता गॅस थोडा कमी करून घ्यायचा आणि एक एक पकोडा याच्यामध्ये सोडायचा। हे आपले क्रिस्पी फ्लावर तयार आहेत। आता हे प्लेट मध्ये काढून घेऊ। गॅस बंद कर। आता आपले हे फ्लावर तयार आहे। आता हे सर्विंग डिश मध्ये काढून घेऊ। आपला क्रिस्पी फ्लावर तयार आहे। टोमॅटो सॉस किंवा चटणी किंवा दह्यासोबत कशाही सोबत खाता येते आणि लहान सहान भुकेलाही कधी पण करायलाही खूप सोपी डिश आहे आणि घरीच उपलब्ध होणारे साहित्यात पण होते। आणि करून बघा आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।